अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तूप कसं काढायचं ते आता आपण पाहणार आहोत. बऱ्याच रेसिपीमध्ये आपण तुपाचा वापर करत असतो, लाडू, रवा यामध्ये तूप वापरतो. तर चला पाहूया तूप कसं बनवायचं ते. मी दूध तापवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, तर त्याची बघा साय किती जाड अशी जमलेली आहे. तर आता ही साय आपण काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये विरजण टाकून 8 दिवस ही साय आपल्याला रोज काढायची आहे आणि साठवायची, आणि त्याच्यापासून आपण तूप बनवणार आहोत. ही मी 8 दिवसाची साय साठवलेली आहे, त्याच्यामध्ये मी दह्याचं विरजण टाकलेलं होतं आणि 8 दिवसाची साय ही आपली एवढी झालेली आहे. ती मी फ्रीजला ठेवलेली होती, त्यात आपण याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण ही साठवलेली साय आहे ती टाकून घ्यायची. तर ही सर्व साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं थंड पाणी ओतायचं, म्हणजे लोणी पटकन यायला मदत होते. अगदी थोडंसंच पाणी ओतलेलं आहे मी आणि हे आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर आपण एका भांड्यात काढून घ्यायचं. ही मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी आता हे मिक्सरला फिरवलेलं लोणी काढून घेणार आहे. मी मिक्सरला फिरवताना जास्त पाणी घासलं नव्हतं, आता थोडंसं पाणी थंड पाणी घालायचं आहे आणि आपण ह्या विस्की थोडंसं फिरवणार आहे, म्हणजे आपलं लोणी पटकन तयार होईल. तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीनंसुद्धा घुसळवून घेऊ शकता. हे आपलं लोणी आणि ताक सेपरेट झालेलं आहे, आता ह्याच्यामधलं आपण ताक सेपरेट काढायचं आहे आणि लोणीचा गोळा आपण कढईमध्ये तसंच ठेवणार आहोत. हा गोळा एक साईडला करून आपण हे ताक काढून घ्यायचं. तर हा आपला गोळा झालेला आहे, याच्यामध्ये थोडंसं ताक आहे, साधं पाणी घालते. म्हणजे जे ताकाचा आंबटपणा आहे तो जास्त निघून जायला मदत होते आणि आपलं तूप आंबट लागत नाही, खूप छान चव लागते. तर हे पाणी आपण काढून घ्यायचं. तर हे आता आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलेलं आहे लोणी. तर आता हे लोणी आपण कडत ठेवायचं आहे, मी याच कढईमध्ये कडवणार आहे. तर आता मी गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये हे लोणी कडत ठेवलेलं आहे. आता साईडून लोणी कढायला सुरुवात झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक वेलची टाकायची आहे, तरीही मी एक वेलची घेतलेली आहे. फक्त त्याचं थोडंसं तोंड उघडलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ही एक वेलची टाकायची आहे तूप कढवताना, म्हणजे आपल्या तुपाला खूप छान सुगंध येतो, चव चांगली लागते आणि भरपूर दिवस टिकतं पण. आता हे मी फास्ट गॅसवरती केलेलं आहे, एकदा का हा अशी उकळी आली की आपण मीडियम गॅस करायचा आहे. गॅस मीडियम केलेला आहे
म्हणजे आपलं तूप जास्त करपणार नाही आणि स्लो गॅसवरती व्यवस्थित असं तूप बनेल. हे आपण स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं आहे, कारण तूप कळवताना आपण स्लो गॅसवरती केलं की तुपाला चव पण चांगली लागते, टिकतं पण भरपूर दिवस. तर आता तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे बबल्स आलेले दिसत असतील, तर हे जेव्हा बबल्स कमी होतील तेव्हा आपलं तूप तयार होईल. आता साईडून त्याची साई करपलेली आहे आणि फेससुद्धा आलेला आहे, आवाजसुद्धा कमी होत आहे. जे बुडबुडे यायला लागलेले होते तेसुद्धा कमी होत आहे आणि आवाजही कमी होत आहे. आता ह्या वेळेस आपण गॅस बंद करायचा आहे, कारण ऑलरेडी आपलं तूप खूप गरम असतं आणि जास्त करपण्याची शक्यता असते. तर आता थोडंसं थंड झालं तूप की आपण गाळणीने गाळून घ्यायचं आहे. इथे मी एक बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गाळणी ठेवलेली आहे आणि आपण तूप गाळून घ्यायचं आहे. आणि ही वेलची जी आहे ती वेलची काढायची, कारण हे करपलेला भाग आहे तर तो काढायचा. आणि ती वेलची पुन्हा या तुपामध्ये टाकायची. तर मी आधी याला साफ करून घेते. तर आपली ही वेलची मी पुन्हा याच्यामध्येच टाकणार आहे आणि ह्याला झाकण लावून आपण व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती साईचं तूप बनवू शकता. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.